आणि त्या मुल्ला नसरुद्दीनची एक गोष्ट की त्याचं गाढव ते चालायचं नाही पुढे. मुल्ला नसरुद्दीन काय केलं, गाढवावर बसला, समोर एक दोरी धरली आणि त्या दोरीला एक गाजर लटकवलं. ते गाढव गाजर पकडायला पुढे जात आहे पण गाजर पुढे सरकतंय, त्याला कधीच लागत नाही. तर गाढवाला पुढे सरकवण्यासाठी आर्थिक प्रेरणांचं गाजर वापरलं जातं. म्हणजे सगळी तरुण पिढी काय झाली, जगात प्रश्न इतके जास्त आहेत आणि माझी गती फार कमी आहे. आणि मग समाजात एखादा प्रश्न महत्वाचा आहे, त्याला सोडवायची गरज आहे, तिथून माझ्या डोक्याला ते भूत लागलं की कोणत्या तरी उत्तरापर्यंत पोचायला मला सहसा 5 वर्ष लागतात. किंवा असं म्हणा की समाजातले प्रश्नच असे असतात की ते काही 2 मिनिटात सुटत नसतात परीक्षेतल्या प्रश्नांसारखे, 5 वर्ष लागतात. तर माझ्या 50 वर्षाच्या एकूण सामाजिक आयुष्यात मी आणि राणी किती वर्ष प्रश्न सोडवू, तर करायचे 10 प्रश्नांना हात लावू, सोडवू असंही म्हणत नाही, हात लावू. प्रश्न अनंत आहेत. म्हणून पहिलं कारण निर्माण सुरू करण्याचं हे होतं की आपण फार कमी आहोत आणि प्रश्न फार जास्त आहेत समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये आपल्यासारख्या अनंत सहकार्यांची गरज आहे. सामाजिक कामाच्या शाखा नसतात गड्या, शाखा दुकानाच्या असतात. दिव्याने दिवा लागतो, मग ती काही त्याची शाखा उरत नाही, तो स्वतंत्र दिवा होऊन जातो. म्हणून स्वयंप्रेरणेने स्वयंप्रज्ञेने प्रश्न सोडवण्यासाठी धडपड करणारे नवे माणसं शोधक निर्माण करणं म्हणून एकतर निर्माण सुरू केलं, कारण प्रश्न फार जास्त आहेत आणि आपण फार थोडे आहोत. दुसरे कारण म्हणजे जो तुम्ही फार सुंदर ते वापरलं की सिद्धार्थाचा बुद्ध करण्याचा प्रयत्न का, तर मी प्रश्न असा विचारीन की सिद्धार्थ जर राजकुमार म्हणून त्या राजमहालातच राहिला असता तर त्याचं काय झालं असतं? आज तुम्हाला त्याचं नाव तरी माहीत राहिलं असतं. सिद्धार्थ बनण्यात काही गंमत नाही गड्या. आयुष्यभर जरी तुम्ही राजकुमार राहिलात तरी त्याला काही न भविष्य आहे न त्याचा काही इतिहास निर्माण होतो. म्हणून आजच्या तरुण पिढीला आणि दुर्दैवाने 1990च्या नंतर असं दिसतं की तरुण पिढी मुख्यतः आर्थिक कसं माझं अर्निंग कसं वाढेल हे जणू काही एकमेव जीवनाचं ध्येय होऊन गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या तरुणांचा दोष नाही आहे, त्यांना धावायला लावणाऱ्या या रेसकोर्सचा हा दोष आहे. तर जीवनाला याच्यापेक्षा कितीतरी जास्त सुंदर अर्थ आहे, तर म्हणून अधिक सुंदर जीवन कुठे मिळेल त्यांना? खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकच जण मी नावच्या एका तुरुंगात बंद असतो. तर स्पर्धा, तुलना या सगळ्यातनं तो मी नावच्या तुरुंगाच्या विटा रचल्या जातात, रचल्या जातात आणि तशी ती अनारकली चिणली जाते, तसं आपण त्या मी नावच्या तुरुंगात चिणलं जातो. म्हणजे त्याचा मित्र हा तुझा स्पर्धक आहे, म्हणजे तुझा शत्रू आहे, म्हणजे तू जगात एकटा आहेस. प्रत्येक माणसाला जीवनामध्ये जी एकटं करून टाकते आणि जगातल्या इतर सगळ्यांना तुमचे दुश्मन म्हणून तुमच्यासमोर उभी टाकते अशी आजची समाजरचना आहे. युवांना या मीच्या तुरुंगातनं मुक्त केलं पाहिजे, किंवा त्यांना मुक्त व्हायला मुक्त जीवन असू शकतं. आणि त्या मीच्या तुरुंगातनं मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे समाजाशी संबंध जोडणं, जसं आनंद जसं म्हणाला आयचं वी करणं. ते समाजात जेव्हा मी जाईन, समाज पाहिन, समाजाच्या लोकांचं दुःख पाहिन, त्याच्याशी माझं नातं जुळेल, तेव्हा मीच्या तुरुंगातनं लिबरेट होतो.